सध्या संभ्रमावस्थेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या चिंतन शिबिरात पक्षाची भविष्यातील दिशा स्पष्ट केली आहे. संघटना बांधणी, भाजपला विरोध आणि काँग्रेसची आघाडी या मुद्द्यांवर राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? शरद पवार पंतप्रधान होतील असं राष्ट्रवादी नेत्यांना अजूनही का वाटतंय? पाहूया हा रिपोर्ट. 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये पक्षाच्या चिंतन शिबिराला सुरुवात झाली आहे. 2014 भाजपनं सर्वाधिक जागा पटकावल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली. तेव्हापासून भाजपची बी टीम अशी टीका पक्षावर होऊ लागली. गेल्या 3 भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांची जवळीक आणखी वाढली. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर भाजप सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देईल असं उघडपणे बोललं जाऊ लागलं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होता. चिंतन शिबिराच्या पहिल्याच दिवशी नेमका हाच संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार नाही असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय. शिवसेना जाईल आणि राष्ट्रवादी त्याची पोकळी भरून करेल काय? असं म्हणजे कोणी असं म्हणजे हे हा निर्णय कोणी असा जाहीर केलाय? 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. त्याचा फटका दोघांनाही बसला. त्यामुळेच आता पुन्हा एकदा आघाडी करण्याचे संकेत राष्ट्रवादीनं चिंतन शिबिरात दिले. पुढचा प्रवास आपला कसा असावा याच्यासाठी आपल्याला विचार करायचा. या मधल्या 3-3.5 पण काँग्रेसच्या आपले संवाद कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम तसं चाललंच आहे. असं नाही मी म्हणत सगळं एकदम परफेक्ट आहे, चांगलं आहे असंही नाही, पण आपला काही शत्रू आहे असं आपणही अजिबात मानत नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात वातावरण तापतंय. अशावेळी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा जुना फॉर्म्युला राष्ट्रवादीच्या अजूनही विचाराधीन आहे. सगळं जुळून आलं तर 2019 शरद पवार पंतप्रधान होतील असा विश्वास राष्ट्रवादीला वाटतोय. 2019 आपला परत हे राष्ट्रवादीचा वर्ष राहील, आपल्या साहेबांचा वर्ष राहील. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, उद्याच्या राजकारणामध्ये पत्रकार मित्र नोंद घ्या, ज्या पद्धतीच्या देशाचं अजून राजकारण आहे त्यामध्ये हे अजून जे आमची इच्छा साहेबांच्या बद्दल जे आहे आमच्या मनामध्ये जास्त आहे ते गोष्ट अशक्य नाही, ते पण घडू शकते. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाची राजकीय भूमिका चिंतन शिबिरात स्पष्टपणे मांडली आहे. पण समारोपाच्या भाषणात शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. 1999 ते 2014 अशी सलग 15 सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पक्षाचे 2 आमदार तुरुंगातही आहेत. त्यामुळे पक्ष वाढवण्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा सुधारण्याचं आव्हानही पक्षासमोर असणार आहे. त्यामुळे आगामी 2 पक्ष या संदर्भात काय भूमिका घेणार हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, कर्जत, रायगड.